पण या अतिशय दोन मॅच देखील तितक्यात महत्वाचे असेल वेळ अत्यंत महत्त्वाची असेल विशेष करून आता पाच वाजून अठ्ठावीस मिनिटं झालेत शैलेश मनापासून अभिनंदन आघाडी जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे एस पी बॉईज वेडी प्रेझेंट एस पी बॉईज ट्रॉफी दोन हजार तेवीस क्रिकेटचा महासंग्राम आणि या स्पर्धेचा सा तिसरा दिवस रामबाखू खूप चांगली कामगिरी तुम्ही गेली तुमचं किट चांगलं आहे तयारी आला होता मानसिक आणि शारीरिक त्याचबरोबर एक चांगलं बा किट परिधान करून आला होता परंतु शेवटचे काही चेंडू शेवटचे काही चेंडू दोन मोठे फटके का एक मोठा फटका तुम्हाला खेळायचा होता तो खेळून दिला नाही गोरंदाजाणं त्यामुळे तुमचं स्वप्न बंगलं असलं तरी पुढच्या वर्षी या स्पर्धेत आवर्जून यायचं आहे शुभमजी पाद्य आणि त्यांचे सर्व सहकारी जे असतील रॉकी असतील रॉकी सर असतील सर्वांच्या माध्यमातून किंवा एस पी वायची पूर्ण टीमच्या वतीनं तुम्हाला आमंत्रण असणार आहे रामबाग थँक्यू व्हेरी मच सामन्याला सुरुवात होते जय पवार मैदानावरती पंचाचं काम करण्याकरता दोन्ही पंच आपण पाहू शकता नितेश कदम आणि त्याचबरोबर जय पवार तिसरे पंच मुन्ना पठाण जे पी पॅनल समर्जून कक्षामध्ये या ठिकाणी पूर्ण टीम आणि स्कोरर पुन्हा एकदा पहिला चंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज असेल या बेला गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील जास्त वेळ घेऊ नका पाच वाजून इतके इत तीस मिनटं झालेत अजून दोन मॅच यानंतर तीन षटकांचा सामना तीन या बेला गोंदाचा वापर केला पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय काय फटका सजवलं चेंडू सीमारे शपार प्लॅट षटकार अप्रतिम नेत्र दीपक फटका ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा कुठला मोह नाही आहे पण आमच्या बाजूला या ठिकाणी वळत आहेत जय पवार आणि सांगतात की चेंडू स्वैर आहे पावसाने झालं ओल अंग ओल चिंब अंग विचलित न होता सामना जिंकण्यासाठी मनाशी घट्ट बांधलायचे अंग इथे निश्चितच आपण बघू शकता पाऊस मोठ्या प्रमाणात आलेला आहे पहिल्यांदा रिमझिम पडला आणि त्यानंतर तो धो धो पडायला सुरुवात झालेली आहे या मला चांगला चेंडू ऑफ्टेमच्या बाहेरचा थोडासा अडबा बॅटने करण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे परंतु पंच पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतायत की चेंडू स्वयर आहे धापक्या धपा आठ सुरू असलेला सामना श्री गणेश नगाबे आणि त्याचबरोबर बिळंगी या दोन संघादरम्यान त्यानंतर एक संघ अजून प्रतीक्षा करतो आहे किळबा मास्टर ज्यांनी अफलातून कामगिरी केली जबरदस्ते कामगिरी केली त्याचबरोबर विळंगी संघ देखील या ठिकाणी प्रतीक्षा करतो दोन संघातून प्रतीक्षा करत आहेत मायकोप आणि नगाबी या दोन संघादरम्यान सुरू असलेली महत्त्वपूर्ण लढत नपलकर्ती ब एकूण डाबा आहेत आठ महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आणि आता गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सुपली सज्ज असेल चार पाच पावलांचं बॉलिंग पार्क आहे फार मोठं बॉलिंग पार्क नाही आहे आणि त्यानंतर फटका जबरदस्त जबरदस्त फटका सजवला आहे दोन ढगांची आकाशात होती टक्कर होतो गडगडाट आणि काय बर्णूमी यावेळेला समीरच्या बॅटचा थाट मार्कवरती स्वप्ने सज्ज असेल चांगल्या चेंडू आहे लेन चांगली आहे दिशा चांगली ओ यष्टी रक्षकानं चूक केली आहे थोडीशी घडपड केली आहे आणि एकदा पूर्ण झाली दुसऱ्या पुन्हा एकदा थ्रो आलेला आहे आणि या भर पावसामध्ये आबादमीच्या खेळाची आठवण झाली सगळ्यांना आठवण झाली असेल बाईस चा इशारा होतोय धापलकरती एकूण डाबा आहेत सोळा पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी जे दोन मोठे फटक केले अगदी तंत्रशुद्ध पद्धतीनं बॅटिंग करत असं समीरने हे दोन्ही फटके सजवलेत आणि त्यानंतर एसटी रक्षक थोडासा या ठिकाणी भंग आणि परिणाम या बैला आबाधुबी आपल्याला पाहायला मिळाली गोवंदाजी मार्कती सोपणी संजय करण्याची जबाबदारी असेल समीरची चेंडू बाहेरचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे मानसिक दबाव बनवण्याकरता आपण पाहू शकता अगदी समोर मला त्याच्या डोळ्यासमोर एक क्षेत्रक्षक आणून ठेवलाय आणि त्याचा किती परिणाम होतो तो बघूया पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना बा एकूण डाबा येत सोळा नगाबे आणि मायकोप हे दोन मातबर संघ त्यानंतर विलंगी संघ प्रतीक्षा करतो आहे खेळबा स्टार प्रतीक्षा करतो आहे मला कोण डब्यात चेंडू खरं तर खेळायचं ऑन साईडला परंतु तितकीची जागा नव्हती एक धाव पूर्ण केल्या दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि या दोन धाबा आरामात पूर्ण डगआउटमध्ये टाळ्यांचा अतिशय जबरदस्त गडगडाट या ठिकाणी होतोय पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये समीरची बॅट अक्षरशः तळपले धावपालकरती एकूण डाबाईत अठरा एक गाणं घेऊया मधून संगीत घेऊया मैदानावरती जास्त वेळ घेऊ नका एक छोटासा ब्रेक नंतर परत येऊया आज ज्यांचा वाढदिवस आहे उत्सव मूर्ती सचिन पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये सलग सहा षटक त्यांच्या बाटबद्दल येतील अर्थात त्या पाच हजार रुपयाचं पारितोषिक गोलंदा मार्ग वरती गोलंदा सज्ज असेल विकेश बॅट चिकट घेते चेंडू यष्टनच्या मागे येते ते क्षेत्रक्षक थोडासा चकला आहे परंतु प्रेक्षकांकडनं आवाज यायला सुरुवात झाली आहे चेंडू जातोय की काय मागे जातो की काय मागे त्यामुळे थोडका हलकासा आवाज प्रेक्षकांमधनं आला परंतु खूप छान क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे धापलकरती एकूण धाबा आपण पाहू शकता होता येतं वीस धबलचं खातं खोललं जातं धबल दोनवरती अप्रतिम कामगिरी त्याने पहिल्या मॅचमध्ये केले गेम चेंजर खेळाडू आहे कोण तुझी मार्कवरती खोलून जात बिकेश यंग खेळाडू आहे नवतरुण खेळाडू मैदानावरती अकुट चेंडू ऑफ टमच्या बाहेर यष्टीरक्षण चांगलं होत नाहीये थेटमॅनला चेंडू थांबवला जातो पंच आमच्या बाजूला बळते जय पवार आणि सांगतात की चेंडू स्वयर आहे वाईट बॉल याचा अर्थ धावसंख्या होते बावीस स्ट्राईक मेल समीरला हा अतिशय धोकादायक असा बॅटर मैदानावरती आहे नाबे संघाकडून ना आपण हे दोन्ही आघाडीचे फलंदाज या ठिकाणी पाहतो आहे एसपी बॉईज वेडी प्रेझेंट एस पी बॉयज ट्रॉफी दोन हजार तेवीस रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पेटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याचे हौस तो तो पडतो पाऊस तरी पिटीना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस हा पाऊस नाही आहे हा पाऊर हाऊस आहे कारण इथे आता मात्र मैदानात पाऊस जरी पडत असला तरी कुठल्या प्रकारचं बिचलीत लक्ष न करता सामन्यावरती पूर्णपणे फोकस आहे बा आणि खूप चांगली कामगिरी होते हा कोटाबाचा चेंडू फिरकावून दिला चेंडू जातोय फायन लागला क्षेत्ररक्षक आहे सुंदर फटका होता तितकंच चांगलं क्षेत्रक्षण झालंय चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट मैदानावरती पाहण्याकरता प्रेक्षकांना संधी मिळालेली आहे या बेळाला या मॅचचा जर विचार केला तर महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी धावल करते एकूण डाबा होत आहेत तेवीस बिनबाद तेवीस अशी सुरुवात श्री गणेश नगाबाई संघाने केली छान श्री गणेशा केला या मॅच मध्ये स्ट्रायकर फलंदाज गेम चेंजर खेळाडू धबल नॉन स्ट्रायकर समीर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बिकेश रेट अप होतो विकेट मारा करतोय पंचांच्या डाब्यातकडनं जय या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पण चेंडू खाली राहतो यशन पुन्हा एकदा तितकं सफाईदार होत नाहीये आणि आता धावपलकर ते धाबाल होता चोवीस बाईसचा इशारा करत असताना पंच जय पवार मथाणी संघानं पहिल्या दिवशी बाजी मारली चिखलपडा संघानं दुसऱ्या दिवशी बाजी मारली प्रश्न हाच असेल की तिसऱ्या दिवशी या मैदानावरती कोण चांगली कामगिरी करणार आणि त्यासाठी अजूनही हे दोन संघ आणि त्या व्यतिरिक्त आपण विलंगी आणि केळबा मास्टर हे दोन संघ प्रतीक्षेत आहेत दोन मार करते पुन्हा एकदा बिगेश समीरसाठी या पुढचा चेंडू आहे टप्पा पडला चेंडू खाली राहतो आणि साईडला खेळण्याचा सा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे या वेळेला यष्टीरक्षण इतकंच चांगलं होत नाही पंचांचा इशारा बघूया काय होतोय पंचांचा इशारा कर... या ठिकाणी येत नाही याचा अर्थ चेंडूकर नाही आता आला याचा अर्थ चेंडू बॅटला स्पर्श करत नाहीये या वेळेला धावपलकर धाबा भाऊ शतक पूर्ण होते धावसंख्या होते ती बा पंचवीस श्री गणेश नगाबी संघाचं अत्यंत महत्वाचे म्हणजे दोन आघाडीचे जे फलंदाज आहेत या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी अफलातून बॅटिंग केले चांगली बॅटिंग केली गुलंदी मारपरती गुलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल विकेश गोलंदाजी करतोय ऑफटमच्या बाहेर चेंडू यष्टी रक्षण करत असताना तारांबळ उडते आहे एक धाव मिळेल पंच पुन्हा एकदा या पावसामध्ये चक्क व्यायाम करताय जय पवार पाऊस हवा होता सर्वांना हवा होता नितेश कदम आणि जय पवार मैदानावरती जोडी आहे आज पट्टण यांनी पावसामध्ये जी भिजण्याची इच्छा होती बरेच दिवसाची ती पूर्ण करून घेतलेली आहे <laughs> पाऊस हवा आहे सगळ्यांना आहे पाऊस नावपलकावरती पलकावरती ताम संख्या आहे एकोणी सत्तावीस प्रत्येक जण चातक पक्षाप्रमाणे या पावसाची वाट बघत असतो प्रतीक्षा करत असतो ओव्हर द या मला नेक्स्टच्या दिशेनं जाणारा चेंडू पुन्हा एकदा जय पवार आमच्या बाजूला वळतायत हात करतायत समांतर धाबा येत आहेत अमांतर धावपलकर धाबा अठ्ठावीस श्री गणेश नागाबाई संघाचा जो स्टार्ट आहे तो खूप चांगला आहे श्री गणेश खूप चांगला झालाय तीन षटकांचा सामना दुसरा षटकांचा खेळ मैदानात सुरू आहे त्यानंतर परिणाम पहा काय जबरदस्त फटका मैदानात ढग फुटी आले परिणाम त्या समीरच्या पाठमधला तिसरा षटकार तुमच्यासाठी गाणं आम्ही लावणार आहोत अगदीच थोड्याच वेळात खूप छान नाचते तुम्ही <laughs> चांगला चेंडू अतिशय सुरेख चेंडू या चेंडूवरती कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं आणि तीन षटकार आतापर्यंत समीरच्या बॅटमधनं जेव्हा ढग पुट येते तेव्हा पाऊस फुटा येतो आणि धावांचा पाऊस पहिल्या दोन षटकात आलाय धाव संख्या एकूण आपण बघितले तर चौतीस चौतीस धावा धापलक्यावरती आहेत आणि मैदानावरती अमोल अमोल मला वाटतं अमोल ना अमोल सरांसाठी गाणे येते अमोल सर तुमच्यासाठी गाणे येते छान नसतंय आपण ऐकूयात सुंदर गाणं शेवटचं षटक शे मैदानावरती अनिकेत उकमाचा एका गेमचे जर खेळाडू आहे आणि समोर आपण बघितलं तर फलंदाज धबल अप्रतिम फटका चांगलं टायमिंग परंतु आउटफील्ड आता तितकं फास्ट राहिलं कारण याच ओ हो 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 मैदानात काय खेळलं आहे मैदानात या ठिकाणी निश्चितच आपण पाहू शकता क्षेत्रक्षक पडलाय आहे आणि थ्रो चांगला आहे थ्रो चांगला आहे थ्रो चांगलाय फलंदाज बघूया फलंदाज धबल या ठिकाणी नीचीच ढकावच्या दिशेने जाईल पावसानं ओली झाली आहे धरणी माय झेल पकडताना किंवा चेंडू पकडताना क्षेत्ररक्षक पडतात घसरून पाय ते दृश्य मैदानावरती पाय पाहायला मिळते परंतु ओलं चिंब झालं असताना देखील या ठिकाणी लक्ष विचलित झालेलं नाहीये चांगला थ्रो केलाय फलंदाज बाद डबल पावसाने ओली झाली आहे धरणी माय झेल पकडताना किंवा चेडू पकडताना क्षेत्ररक्षक पडतात घसरून पाय शौक उडतात हास्यांचे फवारे निकरांची झुंज जिंकण्यासाठी नव्या उभी पुन्हा खेळाडू उडतात सारे मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आता धावपलकरती दाबा आहेत एका गड्याच्या मोबद्यामध्ये चौतीस नवीन बाटर मैदानावरती आला शुभम या मोठा फटका आहे मोठा फटका आहे चेंडू जायची मरे छपार मी मगाशीच म्हणालो की मैदानावरती ढगपुटी आहे पावसाची बरसात धामाची बरसात मैदानावरती समीरच्या बॅटमध्ये षटकार झाले बेचाळीस अमोल सरांचं देखील कौतुक असेल ते देखील एन्जॉय करतायत मुन्हा पटान भिजलेले आहेत मैदानामध्ये ओली चिंब झालेली विकेट आहे पावसामध्ये या ठिकाणी क्रिकेट आहे धावांचा पाऊस मैदानावरती आलेला आहे समीरची बॅट या ठिकाणी तळपते आणि आता गोलंदाजांवरती निश्चितच या ठिकाणी दबाव आलाय अनिकेत गोलंदाजी मार्कवरती धावपोल दबा आहे बेचाळीस ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू या बला खेळण्याचा कुठला मोह नाहीये मैदानावरती जर बघितलं तर खूप चांगली कामगिरी आतापर्यंत बस या ठिकाणी दोन्ही संघांनी केलेली आहे श्री गणेश नगाबे त्याचबरोबर मायकोप तिसऱ्या छटकाचा खेळ सुरू आहे समीर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु ऑन साईडला फटका खेळत असताना स्वीपचा फटका खेळत असताना बैला तितकंच चांगलं प नव्हतं आणि त्यामुळे निश्चितच बीट झालाय बॅटर एस टीरक्षण खूप झालंय चांगलं झालंय आणि अगदी डोळ्यासमोर आपण पाहू शकता एक क्षेत्रक्षक जाणीवपूर्वक ठेवलाय Hmm, यामधला टप्पा पडतो उसळी घेणारा चेंडू आहे खराब झालंय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता काय घडलंय काय बिघडलंय फलंदाज जय पभार कोण बाद होणार आहेत समीर की समीर 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 कडे इशारा के केला गेलेला आहे समीर डगावच्या दिशेने परत परंतु त्यांच्या बॅटमधून एकूण आले तर चार षटकार धावांची बरसात त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी अप्रतिम बॅटिंग केले भर पावसामध्ये एक गाणं ऐकून परत येऊया मैदानावरती आता समीरची जागा घेण्याकरता आले बॅटरचं बॅटिंग समीर, समीर शैलीदार फलंदाजी मैदानावरती दमदार खेळ आणि या पावसामध्ये इतका दमदार आश्वास खेळ खेळणं सोपं नाहीये पुन्हा एकदा तो डोळ्यासमोर आणखीन एक खेळाडू आणलेला आहे समीरच्या अनिकेत ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मोह आवरता येत नाही बघूया काय घडतंय काय इशारा करते ते देखील पाहूया दुसऱ्या बाजूला आपण आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला वेळेला बाईसचा इशारा आणि तीन षटकांचा खेळ तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कर धाव संख्या आहे श्री गणेश नगाबाई संघाची दोन गडी एकूण आपण बघितलं तर चव्वेचाळीस आणि तीन षटकामध्ये पंचेचाळीस धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता मायको संघाला फक्त एकच विनंती आहे घड्याळामध्ये पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत अजूनही यानंतर दोन मॅच शिल्लक आहेत दोन अत्यंत महत्वाचा सामने शिल्लक आहेत त्यामुळे जास्त वेळ न घेता मी श्री गणेश लगाव्याचे सर्व खेळाडू योगेश समीर प्लीज विनंती आपण चला मैदानावरती स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये बनवा समीर आपल्याला विनंती आहे घड्याचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन जर्मनीचा या मात्र व्यक्तीसाठी थांबू शकला नाही वेळ तर आपणासाठी काय थांबेल ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी पहिलाच बॉल यावेळेला डिलिव्हरी पाहायला मिळते काय टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत धवल स्वतः एक चांगला यावेळेला ऑलराउंडर आहे स्वतः यशस्वी कर्णधार म्हणून श्री गणेश नगावे संघाकडून पाहिला जातो आणि अतिशय दमदार सुरुवात करत असताना पहिलाच बॉल बीट करतोय कुणाला कुणाल आणि करण मात्र या यावेळेला आपण पाहत आहेत पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही रिप्ले आपण पाहिला दोन बॉल असे गेले की मात्र या यावेळेला यष्टीरक्षक आणि गोलंदाजांच्या माध्यमातून सराव चालू आहे अप्रतिम गोलंदाजीचं पृत्तकरण यावेळेला पाहायला मिळालं वेगेचा फायदा कसा उचलायचा कुणाला मात्र यावेळेला ठाऊक नव्हता आणि करण आला आणि करणने मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहत आहेत की थोडाफार कुठेतरी मंत्र दिला जातोय जेव्हा एखादा खेळाडू मात्र थोडासा कुठेतरी कमबॅक करत नाही त्यावेळेला त्याला तया दिलासा देणं खूप गरजेची गोष्ट यावेळेला अप्रतिम आपण पाहिलं रोहिदास पाटील यांनी नुकताच उल्लेख केला होता की अशा प्रकारचे चेंडू येत असतील तर सुपला शॉट ही खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते आणि सरळ चेंडू निघून जाईल चार धावांकरता शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ आणि हा रिस्की शॉट म्हणून ओळखला जातो ही जोखीम पत्करणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो कधी कधी आयुष्यात जोखीम पत्करावी लागते आयुष्यात म्हणा किंवा क्रिकेटच्या मैदानात कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल म्हणून जोखीम पत्करावी लागते संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या चारवर तीन बॉलचा खेळ झालाय तीन बॉलच्या समाप्तीनंतर चारवर धावसंख्या जाऊन पोचले गेले पुन्हा एकदा गोलंदाज धवल आपल्या गोलंदाजी मार्कवर या बॅटची एज होती इथपर्यंत आवाज आला होता मात्र या ठिकाणी बॅकअप चांगला मिळतोय एकदा वर्जित केली जाईल कुणालच्या बॅटमधून चार बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाचवर जाऊन पोचली गेली प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं श्री गणेश नगावे संघाने जवळजवळ चव्वेचाळीस धावा फलक्यावर लगावल्या पंचेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघ मायखोप हा संघ पाहायला मिळतोय चार बॉलच्या समाप्तीनंतर धाव धावसंख्या जाऊन पोचते पाचवर आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेत असताना यावेळेला मात्र जरूर आपण दुसरे घेणारा चेंडू बॅकअप चांगला मिळाला एकदा वर्जित केली जाते एकेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर जवळजवळ सहा या धावसंख्येवर सिक्स रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत यानंतर जो संघ विजय होईल तो संघ विळंगी संघाबरोबर खेळेल आणि त्यामधून जो संघ विजय होईल तो फोर्टी प्लस एकदा आरोग्यासाठी मात्र आपण पाहणार आहोत त्या संघाबरोबर केळवा मास्टर्स या संघाबरोबर खेळेल संपूर्ण केळवा मास्टर्सचे खेळाडू मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत आणि या एकदा एक फॉर्मॅटचा खेळ आहेत की कोणता संघ आपल्या संघाबरोबर खेळेल त्या काय रणनीती असेल मात्र या ठिकाणी आपण पाहताय चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झालेला नाही आहे चेंडू निघून जाईल कदाचित यष्टांच्या वरून हा चेंडू मात्र हाय हॅलो बाय बाय करत बाईच्या स्वरूपात मात्र इशारा आला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर सात दहा वा चला नो मिटिंग नो टाईम प्लीज डोंट वेस्ट द टाईम एक फक्त एकच कर्णधार मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी सिग्नल करेल की कोणत्या गोलंदाजाला मात्र प्रमोट करायचं आहे एकत्रित येऊ नका प्लीज श्री गणेश नगावे पंचसुद्धा तुम्हाला वॉर्न करतायत क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे पन्नास षटकांचे जेव्हा मात्र सामने वेळेवर होत नाहीत त्यावेळेला त्यांच्या कर्णधारांच्या मानधनातून मात्र कपात केली जाते इथे तसं काही होणार नाही जर तुम्ही उशीर केला तुम्ही जर शेवटच्या मॅचमध्ये आले तर तुम्हाला दोन षटकांचे सामने खेळावे लागतील त्याची दखल घ्या संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर सात धावा षड क्रमांक पहिला कम्प्लीट झाला धवल आता मात्र येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ बारा आणि बारा बॉलमध्ये अडतीस धावा एकोणावीसच्या सरासरीने खेळावं लागेल बारा बॉल अडतीस दावा मायकूप संघ मात्र या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये आपण पाहत आहेत डोंगरावर काही प्रेक्षक वर्ग खेळाडू बसलेत सावध आपण राहा आणि चांगला मात्र मॅचचा आनंद घ्या रिम झिम पाऊस अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला बाची हेच घेत चिनू मात्र पाठीमागे निघून जाईल चांगलं क्षेत्रक्षण स्वतःला झुकलं हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंटेज देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत कारण माझी वर्णी ॲज अ फिल्डर म्हणून लागले कारण आत्ताच्या काळामध्ये मात्र लीगचा फॉर्मॅट आला आणि लीगच्या फॉर्मॅटमध्ये एक, एक गाव एक फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली लीगच्या मॅचेस खेड्यापाड्यात का होतात त्याचं कारण की एकत्रित येऊन गाव मात्र तयार होतो एकत्रित गाव तयार झाल्यानंतर चांगले खेळाडू असतात परंतु माहिती नसतं की मात्र या खेळाडूकडे ते टॅलेंट आहे का कारण अकरा खेळाडू येणार अकरा खेळाडूंमध्ये तीन ते चार फलंदाज दोन गोलंदाज सहा खेळाडू मात्र आणि बाकीचे फिल्डर अशा करता मात्र लीगचे फॉर्मॅट येतात त्यावेळेला मात्र एक स्ट्रॉंग संघ बनतो तो एक गाव एक फॉर्मॅट ऑन साईटला काय जबरदस्त नटराज स्टाईल मध्ये मात्र चिंडू या वेळेला फेकून दिले सहा धावांकरता वॉड शॉट करणच्या बॅटमधून अफलातून दमदार एस पी ट्रॉफी षटकार पण पोचते ती फलकावर तब्बल चौदा धावा फोर्टीन रन्स काय फटका खेळला हो होता टायमिंग बेमिसाल आपल्याला पाहायला मिळालं सही खेळाडू वही होत आहे जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळत आहे त्यामध्ये करणचा मी यावेळेला उल्लेख करेन अतिशय सुंदर फटका पण एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म यावेळेला मात्र सरळ बॅटने इनसाइड आउटचा फटका क्लास क्वालिटी स्टँडर्ड हाय क्लास षटकार पाहायला मिळतोय स्पेक्टॅक्युलर अँड ग्लोरियस शॉट इनक्रेडिबल बॅटिंग या षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते वीस धावा तीन बॉलच्या समाप्तीनंतर काय करणने फलंदाजी केले बॅक टू बॅक दोन षटकार आल्यानंतर सामन्याचं सा समीकरण बदलून टाकलं आणि इथे मात्र आता पंचवीस धावेची गरज येणारे नऊ बॉल पंचवीस धावा चला घाई करा वे आवडू नका प्लीज डोंट वेस्ट द टाईम वारंवार मात्र सूचना करायला भाग पाडू नका आज बारा संघांना प्राधान्य दिलं गेलं उद्याच्या दिवसात दहा संघांना प्राधान्य दिलं जाईल आणि उद्याच्या दिवसात कोणते संघ कोणत्या संघाबरोबर खेळतील शुभमजी पाद्या आम्हाला या ठिकाणी दर्शवतील गुड डिलिव्हरी गुड डिलिव्हरी पंचांकडे दाद मागण्याच्या ऐवजी मात्र आपण फक्त क्रिकेटवर फोकस करा चांगली फलंदाजी तुम्ही करतायत हे हॅबिट बनलं जातं कारण अशा वेळेला मात्र तुमचं थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचलं जातं एक काळ असा होता की पंचांकडे गोलंदाज अपील करायचे परंतु काळ असा बदलला की फलंदाजसुद्धा अपील करायला लागले ती मनाला कुठेतरी खंत वाटते चार बॉल यावेळेला करंट स्ट्रोक आहेत खेळायला हवं आणि इथे मात्र हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल या वेळेला येतो एक खणखणीत खन, दर्जेदार सणसणित करंडच्या बॅटमधून षटकार सव्वीस धावा आता विजयासाठी लक्षात असू द्या एकोणावीस धावेची गरज आहे सात बॉल एकोणावीस 5 सुपर मध्ये जे संघ पोचतील त्या संघांना सूचित आम्ही करतोय जे ग्रामीणमध्ये चार संघ येणार आहेत सुपर मध्ये एकंदरीत एक ओपनचा एक संघ जर आपण गृहित धरला तर या यावेळेला सुपर फायमध्ये पाच संघ पहायला मिळतील गुड डिलिव्हरी सूप अब्लेनता लाईन सहा बॉल एकोणावीस धावेची गरज तीन षटकांमध्ये चव्वेचाळीस धावा फलक्यावर लगावल्या पंचेचाळीस धावांचा पाठलाग करताना सव्वीस धावांवर मजल मारली बारा बॉलचा खेळ झाला आत्तापर्यंत सहा बॉल शेष राहिलेत आणि या सहा बॉलमध्ये विजयासाठी एकोणावीस धावेची गरज असेल सहा बॉल एकोणावीस धावा चला मीटिंग करू नका प्लीज टीम मिटिंग करू नका लगेच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे जे सुपर फायमध्ये ग्रामीण भागातील ग्रामीण एक गाव एक फॉर्मॅटमध्ये संघ जे पोचलेले आहेत आणि अजून पोचणार आहेत दोन दिवसात त्या संघांना मात्र सूचित करतो की त्यांचे लॉट्स हे उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ड्रॉ टाकले जाणार आहेत आणि त्या संघांना रविवारच्या दिवसात सकाळी खेळायला लागेल नो एक्सक्यूज कारण ओपनचे संघ थोडेसे उशिराने येतील त्याकरता तो टाईम जो आहे संध्याकाळच्या सत्रातला तो मात्र सकाळच्या सत्रात कव्हर केला जाईल याची दखल घ्यायची आहे सहा बॉल एकोणावीस ऑन साईटला कुणाल मात्र यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पाच बॉल एकोणावीस इथे तीन षटकार खूप महत्वाची भूमिका मात्र साकारेल क्रिकेटच्या मैदानात सातत्याने आपण पाहत आहे तुमचे परिश्रम कष्ट कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे ते तुम्हाला कष्ट अपार मेहनत ही तुम्हाला घ्यावीच लागणार आहे यावेळेला मात्र जागेवरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करणकडे स्ट्राईक आले होप्स वाढलेत की करण आता काय करेल मायकोप संघाला कितपर्यंत आव्हानात्मक जे दृष्टिकोन समोर ठेवले गेलं आहे त्या आव्हानांचा पाठलाग करताना आता मात्र करणवर दारोमदार आहे कारण आतापर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी जाणले आणि संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेलाय सत्तावीस धावा चार बॉल अठराची गरज चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत आज दीपक यांच्या खेळपट्टी खऱ्या अर्थानं प्रेमात पडली आणि सुपर बॅटिंग प्रत्येकाने मात्र त्यांचं कौतुक केलं कौतुक करायला हवं या वेळेला आता तीन बॉल अठरा आणि तिन्ही षटकारांची आवश्यकता तीन चेंडू आणि अठरा धावा वॉड मॅच अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय तीन बॉल अठरा धावा हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने मात्र जरूर गरुड झेप घेताना पाहायला मिळतात आज गरुड झेप घेतली भारताने चंद्रयान तीन मोहीम मात्र लॉन्च झाली आणि सक्सेससुद्धा ठरली यशस्वीरित्या ऑफसाईडला मात्र झेल सुटतो त्या ठिकाणी प्रयत्न चांगले केले होते त्या ठिकाणी पाणी साचलं आहे गवतातून मात्र त्या ठिकाणी धावत येतात खऱ्या अर्थाने या मैदानात जास्तीत जास्त चिखल नाही आहे ही म महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते अन्य ठिकाणी आपण जर पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळत आहेत तर चिखल फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि खूप डबके असतात मात्र खड्डे भरपूर असतात परंतु इथे प्लेन मैदान आहे ही खूप महत्त्वाची भूमिका कोणती इंजुरी होण्याचे चान्सेस नाही आहेत एवढे बॅटची एज गेस चेंडू मात्र थर्ड मॅनला निघून जाईल खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या क्षेत्रक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे गुड फिल्डिंग अप्रतिम अफलातून क्षेत्रक्षण आतापर्यंत साकारलं आहे चला वेळंगी संघाचे लगेच कॅप्टन येऊन राहायचं आहे आपण लगेच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचमधून जो संघ जिंकेल तो शेवटचा सा सामना मात्र मास्टर केळवा या संघाबरोबर केळवा मास्टर्स या संघाबरोबर खेळेल आज फोर्टी प्लसचं क्रिकेट अफलातून आणि पुढे चाललं आहे आपल्या दैनंदिन जीवनातून आपल्या फिटनेस मात्र या ठिकाणी बाळगत खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहेत मात्र इथे मात्र आपण पाहू शकतायत विजयाच्या उंबरठ्यावर आणि विजया मेट रुला आणि आता वेळंगी संघाबरोबर त्यांचा सामना या ठिकाणी पहा